नमस्कार, मी कविता। आपल्या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मी तुम्हाला आज भाकरी आणि चिगळ्याची भाजी दाखवणार आहे। तर तुम्हाला ती आवडली तर लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा, कारण की जे माझे नवनवीन व्हिडिओ येतात ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचले जातील। तर चला तर आता आपण बघूया ज्वारीची भाकरी आणि चिगळ्याची भाजी। तर चला आपण बघूया चिगळ्याच्या भाजीचे साहित्य। चिगळ्याची भाजी, कांदा, मटकीची डाळ, शेंगदाण्याचं कूट, जिरे, लसूण, मिरची आणि नमक। तर प्रथम आपण त्याच्यासाठी लागणारा ठेचा बनवून घेऊया आणि मग आपण भाजीला फोडणी मारूया। चला तर आपण आता गॅस चालू करून घेऊया। आता आपण त्यावर तवा ठेवूया। चला आपण ह्यात मिरच्या घालून घेऊया। ह्या मिरच्या थोड्या अशा भाजून घ्यायच्या। आता आपण ह्यामध्ये थोडस तेल ओतून घेऊया। ह्या मिरच्या चांगल्या परतल्या की आपण ह्याचा आता ठेचा बनवून घेऊया। चला तर आपण ह्या मिरच्या आता ठेचून घेऊया। आता आपण ह्या मिरच्यांमध्ये लसूण टाकून घेऊया। आता जिरे टाकून घेऊया। आता त्यामध्ये थोडंसं नमक टाकून घेऊया, कारण की आपल्याला ते आता भाजीत वापरायचं आहे। आता ही मिरची बारीक करून घेऊया। तर बघा आपली मिरची बारीक करून झालेली आहे। त्याची फोडणी मारण्यासाठी कढई ठेवून घेऊया। कढई गरम झाली की त्यामध्ये आता आपण तेल घालूया। दीड चमचा तेल वापरलेला आहे आपण। तर आपण ही भाजी दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। अशी चोळून चोळून धुवायची म्हणजे ह्यातील आंबटपणा पूर्णपणे निघून जातोय। परत एकदा ती धुवून घ्यायची। आणि अशी छान पैकी पिळून घ्यायची पूर्ण भाजी। तर आपली भाजी पूर्ण धुवून झालेली आहे। तर आता आपण भाजीची फोडणी मारूया। आता सगळ्यात आधी कांदा टाकायचा। भरपूर सारा कांदा घालायचा। मी तीन कांदे वापरलेले आहेत। आता हे चांगले असे लालसर भाजून घ्यायचे। गॅस आता मी मोठा करते। बघा तर आपला आता हा कांदा लालसर होत आलेला आहे। आता आपण त्यामध्ये ठेचून घेतलेली मिरची घालूया। आता आपण ही ठेचलेली मिरची यामध्ये सगळी घालून घेऊया। आता ही छान पैकी परतून घेऊया। छान असा सुगंध सुटलेला आहे। त्यामध्ये आपण मटकीची डाळ घालून घेऊया।
ही आपण चांगली ह्याच्यामध्ये परतायची, थोडा गॅस मीडियम करूया। त्यामध्ये आपण ही भाजी टाकून घेऊया। ही आपण छान पैकी असे हलवून घेऊया। हा सगळा मसाला एक जीव झाला पाहिजे। त्यानंतर आपण त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया। चार चमचे आपण कूट टाकलेला आहे, तेही आता सगळं मिक्स करून घेऊया। आता आपण त्यामध्ये थोडंसं नमक वापरायचं, कारण की ती भाजी आहे आंबट आणि आपण मिरचीमध्ये नमक वापरलं होतं, त्यामुळे आपण थोडंसं नमक वापरायचं। आता तुम्हाला जसं नमक आवडतं तसं तुम्ही सवीप्रमाणे वापरू शकता। पुन्हा ही भाजी हलवून घ्यायची। आणि आता आपण ह्याला एक 5 मिनिटांसाठी लो गॅसवर शिजण्यासाठी ठेवून देऊया। आता 10 मिनिटं झालेली आहेत, आपण भाजी जरा चेक करूया। मटकीची डाळ बघायची, जर ती पटकन तुटली तर भाजी आपली झाली अशी ओळखायची। अजून 1-2 मिनिटं आपण भाजी झाकून ठेवूया। आता आपण भाजी बघूया। तर बघा, मस्त पैकी आपली भाजी झालेली आहे, वास ही एकदम छान सुटलेला आहे। तर आपण गॅस बंद करूया आणि आपण भाकरीची तयारी करून घेऊया। चला आता आपण भाकरी करून घेऊया। मग अशी आपण ह्यात मिरच्या भाजल्या असल्यामुळं हा तवा तेलकट दिसतोय। चला तर आपण भाकरीचं पीठ म्हणून घेऊया। मी पीठ चाळूनच घेतलेलं आहे। थोडं थोडं पाणी घालून आपण मळून घ्यायचं, कारण की भाकरीला जास्त पीठ पातळ चालत नाही। गॅस बारीक करूया। तर आपले पीठ आता मळून होत आहे। मी खाली बसूनच भाकरी बनवत आहे, कारण की खाली बसून भाकरी केल्यामुळं कशा त्या छान होतात, उभारून बघा परत घसरण्याची शक्यता असते कट्ट्यावरती, त्यामुळे शक्यतो मी खाली बसूनच भाकरी बनवते। तर आपलं पीठ मळून झालेलं आहे, ते आपण एका ताटात काढून घेऊया। त्यातलं थोडंसं पीठ मी भाकरीसाठी आता घेणार आहे, परत त्याला थोडं पाणी लावून मी मळणार आहे। चांगलं असं एक जीव करून मळायचं, म्हणजे भाकरी आपल्या छान अशा होतात। आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे,
आता आपण भाकरी बनवून घेऊया। थोडंसं खाली पीठ टाकूया, जास्त ही पीठ टाकायचं नाही किंवा कमी ही टाकायचं नाही। थोडंसं पीठ पसरून घेऊया। आता आपण भाकरी करू। भाकरीला साईडला हात लावायचा, त्यामुळे भाकरी गोल छान अशी होते। बघा भाकरी आपली झालेली आहे। आता आपण ती तव्यात टाकण्याआधी आपण गॅस मोठा करून घेऊया। बघा आपण अशा पद्धतीनं भाकरी टाकून घ्यायचं आणि त्याला लगेच असं पाणी लावायचं, म्हणजे हात भाजले जात नाहीत। आता मी पहिल्यांदा मिरच्या भाजून घेतल्या असल्यामुळं त्यात भाकरी जराशी सरकल्यासारखे दिसत असेल तुम्हाला। जर तुम्ही काही तेलकट तळलं नसेल तर भाकरी सरकली जाणार नाही। असं छान पैकी सगळीकडे पाणी लावून घ्यायचं। भाकरीवरील पाणी थोडं सुकल्यासारखं दिसलं की भाकरी आपण पलटून घ्यायची। आता आपण भाकरी चेक करूया। तर बघा अशी भाकरी झालेली आहे, पण इकडे इकडे अजून कच्ची आहे, त्यासाठी आपण परत भाजायची। मी हातानंच भाजून घ्याय लागले। तुम्ही जर नवीन असाल तर कापडानं भाजली तरीही चालते। बघा छान अशी आपली भाकरी भाजलेली आहे। आपण पलटायची, पलटल्यावर अशी दाबायची नाही, अशीच ठेवायची। गॅस थोडा बारीक करायचा। बघा परत आता थोडस ही दाबून घ्यायची, अशी साईडला साईडला दाबायची, मध्ये दाबायची नाही, त्यामुळे आपली भाकरी कशी अशी टम्म फुगली जाते। बघा आपली भाकरी फुगलेली आहे। आता आपण ही अशी बघायची आणि कुठं कुठं भाजली नाही तिकडं आपण अशी भाजून घ्यायची। असं भाजण्यास वेळ होत असेल तर आपण तवा काढून ही भाजू शकतो। मी तुम्हाला दाखवते, अशा प्रकारे आपण भाकरी भाजू शकतो। तर बघू शकता आपली भाकरी भाजलेली आहे। आता आपण सगळ्या भाकरी बनवून घेऊया। तर बघू शकता आपल्या सगळ्या भाकरी झालेल्या आहेत। मी भाकरी एकावर एक ठेवल्या नाहीत, कारण की त्या चिटकल्या जातात, म्हणून मी अशा भाकरी ठेवलेल्या आहेत। जर तुम्हाला आजची चिगळ्याची भाजी ज्वारीची भाकरी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा।